नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे एक अल्पवयीन मुलगी बाथरूम मध्ये आंघोळ करीत असताना आरोपीने स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ क्लिप केली. लगेच ही बाब मुलीच्या लक्षात आली आणि घृणास्पद कृत्य उजेडात आले. उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालय नागपूर यांच्या न्यायालयात या संपूर्ण प्रकरणाचा निकाल जाहीर झालाय. आरोपीस 2 वर्षे सश्रम कारावासाची तसेच 2000 रुपयाची दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उमरेड येथे एक अल्पवयीन मुलगी बाथरूममध्ये आंघोळ करीत असताना आरोपीने स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ क्लिप केली. महेश मोरेश्वर डंभारे असे आरोपीचे नाव असून फिर्यादी अल्पवयीन मुलगी बाथरूममध्ये आंघोळ करीत असताना आरोपीने स्वतःचा मोबाईल बाथरूमच्या दरवाजातील जागेत ठेवला, फिर्यादीचा व्हिडिओ शूट केला. दरम्यान मुलीला ही बाब लक्षात येताच तिने मोबाईल घेतला. आरोपीने मोबाईल हिसकावून शिवीगाळ करीत तिला मारण्याची धमकी दिली होती. यावरून उमरेड पोलीस ठाण्यात आरोपी महेश डंभारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला गेलाय. तपास अधिकारी म्हणून तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आरती उघडे, सरकारी वकील म्हणून श्याम खुळे यांनी काम पाहिले. सत्र न्यायाधीश KG राठी यांच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. खटल्याची संपरीक्षा दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी मौलिक जबाबदारी पार पाडली. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.